नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. इंग्लिश ग्रामरचं आज आपण सेशन बघत आहोत. त्याच्यामध्ये तलाठी, क्लार्क, एम पी एस सी, यू पी एस सी इत्यादीकरता महत्त्वाचं असं हे सेशन आहे. याच्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर बघणार आहोत. तर आता वेळ न घेता आपण या लेक्चरकडे वळूया. त्या अगोदर जर तुम्ही फर्स्ट टाईम जर चॅनलला भेट देत असाल, खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून रोज लेक्चर सुरू असतं तर तुम्हाला ते तुमच्या यूट्यूबमध्ये मिळून जाईल. तर आता वेळ न घेता आपण या लेक्चरकडं वळूया. याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आपल्याला दिसत आहे तो आलेला आहे, तो म्हणजे मंकीज क्राय कॉल्ड ॲज, म्हणजे मंकीज क्राय म्हणजे माकडाचं ओरडणं त्याला काय म्हणतात, ग्लिटर म्हणतात, ट्विटर म्हणतात, स्क्रीम म्हणतात, काव म्हणतात की गिबर म्हणतात. ट्विटर, स्क्रीम, काव की गिबर, मंकीज क्राय इज कॉल्ड ॲज अ चॅटर अँड गिबर. ओके, गिबर म्हणजेच काय, बडबडणं, त्याला काय म्हणतात, बडबडणं म्हणजे एकसारखं बडबड करणं, आवाज करणं. टू स्पीक क्विकली इन अ वे दॅट कॅन नॉट बी अंडरस्टूड, अशा प्रकारे बोलायचं की ते काही समजणार नाही, म्हणजेच काय, त्याला काय म्हणतात, गिब्बर. ओके, गिब्बर. ओके, म्हणजेच काय, मंकीज क्राय. मंकीज क्राय म्हणजे बडबडणं, मंकीसारखं, मंकी ज्याप्रमाणे बडबडतो जे आपल्याला कळत नाही त्याप्रमाणे. ओके, त्याच्यानंतर चूज द ऑप्शन विच इज द क्लोजेस्ट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. जे काही दिलेलं शब्द आहे त्याला जे क्लोजेस्ट सिनोनिम आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ॲब्सकॉन्ड, ॲब्सकॉन्ड, ए बी एस सी ओ एन डी, ॲब्सकॉन्ड म्हणजे काय, फ्ली, बॅनिश, नॉट रिस्पॉन्डेड ऑर अवॉइड. ॲब्सकॉन्ड म्हणजेच काय होतं, फरार होणं, फरार होणंच म्हणजे काय होतं, फ्ली. ओके, ॲब्सकॉन्ड इज नथिंग बट द फ्ली, अँड फ्ली इज नथिंग बट द फरार होणे. रन अवे, त्याला सिनोनिम आहे काही, रन अवे, एस्केप, बोल्ट, क्लिअर, क्लिअर आउट, फ्ली. ओके, मेक ऑफ, टेक फ्लाईट, टेक ऑफ, फ्लाय, डिकॅम्प. तर लक्षात ठेवा, ऑल दीज सिनॉनिम्स कुठलं पण विचारू शकतं. ओके, सो ॲब्सकॉन्ड इज नथिंग बट द, व्हॉट इज द मिनिंग, फरार होणे म्हणजेच काय, फ्ली. त्यानंतरचा प्रश्न, डर्थ, गिव द ऑपोजिट मिनिंग ऑफ डर्थ. ओके, डर्थ म्हणजेच काय, अकाल, काय पडणं, अकाल पडणं, कुठल्या याचं शॉर्टेस्ट पडणं, दुष्काळ म्हणू शकतो आपण याला. ओके, दुष्काळ. ओके, दुष्काळ म्हणजेच काय होईल, अकाल. ओके, दुष्काळ, अकाल म्हणजेच काय, डर्थ, डी ई ए आर टी एच. लक्षात ठेवा, लक्षात राहील तुम्हाला, डी ई ए आर टी एच, डर्थ म्हणजेच अकाल, दुष्काळ. आणि ॲबँडन्स म्हणजे भरपूर प्रमाणात उपलब्ध सरफिट, आपण हे पाहिलेलंच आहे ॲबँडन्स. सरफिट म्हणजे काय, मुबलक असणं, मुबलक प्रमाणात उपलब्ध असणं. ओके, सो याला ऑपोजिट कुठला आहे, ॲबँडन्स. ॲबँडन्स इज द अपोजिट टू द विच वर्ड, डर्थ. आफ्टर दॅट फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल प्रिपोझिशन. आपल्याला योग्य प्रिपोझिशन किंवा वर्ड आपल्याला चूज करायचं आहे जे या ब्लँकमध्ये बसेल. डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स बिटवीन बोथ ऑफ देम, अमॉंग बोथ ऑफ देम, इन बोथ ऑफ देम, ऑर फॉर बोथ ऑफ देम. सो द करेक्ट ॲन्सर इज, जेव्हा दोघांचं म्हणणं आहे. ओके, अमॉंग केव्हा होईल, जेव्हा अमॉंग म्हणजे बिटवीन अ सो मेनी पीपल्स. डिस्ट्रीब्यूट दी स्वीट्स अमॉंग द पीपल. ओके, अँड डिस्ट्रीब्यूट द स्वीट्स बिटवीन, कारण दोनच आहे, बोथ ऑफ देम, ओनली देअर आर टू, बोथ मीन्स टू ओनली, देअरफॉर द बिटवीन. त्याच्यानंतरचा प्रश्न, फाइंड आउट द करेक्ट सिक्वेन्स विच वेन अरेंज फ्रॉम अ मिनिंगफुल सेंटेन्स. अशा पद्धतीने तुम्ही अरेंज करा की मिनिंगफुल सेंटेन्स जो होईल फॉर्म व्हायला पाहिजे. पी काय म्हणत आहे, ॲज वेल ॲज हर स्पिरिच्युअल एक्सलन्स, इंडिया हॅज ऑलवेज बीन अन इन्स्पिरेशन ऑफ द वर्ल्ड फॉर हर फेब्युलस वेल्थ. तर काय, इंडिया हॅज ऑलवेज बीन अन इन्स्पिरेशन फॉर द वर्ल्ड फॉर हर फेब्युलस वेल्थ ॲज वेल ॲज स्पिरिच्युअल एक्सलन्स. सो द करेक्ट ॲन्सर इज 2QR, QRSP is the correct. Okay, India has always been an inspiration for the world for her fabulous wealth
as well as her spiritual excellence. त्याच्यानंतरचा प्रश्न, चूज द ऑप्शन विच इज बेस्ड इन मीनिंग टू द वर्ल्ड. जक्स्टापोजिशन म्हणजेच काय, जस्ट आपल्या जे बाजूला राहतं, शेजारी राहतं, त्याला आपण काय म्हणतो, जस्टापोजिशन. जस्टापोजिशन, ओके, JUXTAPOSITION, जस्टापोजिशन म्हणजे शेजारी. मतलब जे डिस्टन्स किंवा रिमोटनेस, ओके, दीज आर द ॲपोजिट वर्ड. म्हणजेच काय, सेपरेशन, ओके, दूर राहणं, सेपरेट राहणं, डिस्टन्स थ्रू राहणे, हे त्याला काय अपोजिट आहे. रिमोटनेस म्हणजे, रिमोटनेस म्हणजे कसं, आपण ज्याला म्हणू शकतो दूर राहतं, रिमोट प्लेसवर राहतं तू कुठेतरी, ओके, डिस्टन्स ठेवून राहतं किंवा सेपरेट राहतात, ओके, त्यालाच आपण काय म्हणू, जक्स्टापोजिशन म्हणजे शेजारी, आणि हे सेपरेशन म्हणजे काय, दूर राहणं, जे शेजारी म्हणजे लागून असतं आणि हे दूर असतं, ओके. त्याच्यानंतरचा आपण प्रश्न बघूया, चूज द ऑप्शन विच इज क्लोजेस्ट सिनोनिम्स टू द गिवन वर्ड. नेब्युलस, काय म्हटलेलं आहे, NEBULOUS, नेब्युलस. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस नेब्युलस, म्हणजे अस्पष्ट, जे आपल्याला क्लिअर दिसत नाही. याचं आपल्याला काय काढायचं, सिनोनिम म्हणजेच काय, वॅग्यू, VAGUE, वॅग्यू. याला अजून पुष्कळ सारे इथे दिलेले आहे, इनडिस्टिंक्ट, इनडेफिनाईट, अनक्लिअर, वॅग्यू, हॅजी, क्लाउडी, फजी, मिस्टी, लॅकिंग डेफिनेशन, ब्लड, ब्लरी, ब्लड ब्लरी, आउट ऑफ फोकस, फॉगी, फेंट, शॅडो, डीम, ऑब्स्क्युअर, शार्पलेस, फॉर्मलेस, अनफॉर्म्ड, ॲमॉर्फस अँड रेअर नेब्युलस. सो दीज ऑल आर द सिनोनिम्स टू द विच वर्ड. नेब्युलस म्हणजेच काय, वॅग्यू म्हणजेच काय, ब्लड म्हणू शकतो आपण, हॅझी म्हणू शकतो, क्लाउडी म्हणू शकतो, फझी म्हणू शकतो, ओके. ऑल दीज आर द सिनोनिम्स, अस्पष्ट. क्लिअर द पेअर ऑफ वर्ड, सिलेक्ट द पेअर ऑफ वर्ड दॅट कॅन बी बेस्ट कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. जे गिवन सेंटेन्स आहे, जे कम्प्लीट करेल बेस्ट, म्हणजेच योग्य रीतीनं, ते आपल्याला निवडायचं आहे याच्यामध्ये. कुक्काबुरा इज अन ऑस्ट्रेलियन बर्ड विच इज डॅश डॅश फ्रॉम द बर्ड फ्रॉम द अदर बर्ड बाय इट्स. कुक्काबुरा इज अन ऑस्ट्रेलियन बर्ड विच इज डिस्टिंग्विश्ड फ्रॉम द अदर बर्ड्स बाय इज रॅव काउस, ओके. तर कुक्काबुरा हा जो बर्ड आहे तो कुठला बर्ड आहे, ऑस्ट्रेलियन बर्ड आहे, आणि तो जे अदर काही बर्ड्स आहे त्याच्यापेक्षा तो कसा आहे, भिन्न आहे, इट्स कमी आहे म्हणू शकतो आपण त्याला, ओके, किंवा रॅवक्युअस म्हणजे भिन्न आहे असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतरचा प्रश्न, नेक्स्ट, चूज द करेक्ट वर्ड दॅट कॅन बी सबस्टिट्यूट इन प्लेस ऑफ द स्टेटमेंट ऑर वर्ड गिवन इन द क्वेश्चन. मॅडनेस फॉर मनी म्हणजे पैशासाठी पागल, क्रेविंग फॉर वेल्थ, ऑबिशन फॉर मनी, क्रेविंग फॉर वेल्थ सुद्धा म्हणतात त्याला, ऑबिशन फॉर मनी, जो पैशासाठी काय असतो, पागल असतो, म्हणजेच काय, क्रेविंग फॉर वेल्थ, ऑबिशन विथ मनी, ज्याला खूप अट्रॅक्शन असतं, त्या जो बिमारी असते त्याला काय म्हणतात, प्लुटोमेनिया. ह्या एक काय बिमारी आहे, ही एक रोग आहे, दॅट इज अ नथिंग बट अ प्लुटोमेनिया, दॅट इज क्रॅविंग फॉर वेल्थ, ऑबिशन विथ मनी ऑर मॅडनेस फॉर मनी, प्लुटोमेनिया. त्याच्यानंतरचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल प्रिपोजिशन ऑर वर्ड अ शॉर्ट टाईम बिफोर ही डॅश डॅश द प्रोफेसर डॅश डॅश अ विल लिव्हिंग हिज प्रॉपर्टी टू बिलीव्ड. अ शॉर्ट टाईम बिफोर ही डाईड म्हणजे तो मरण्याच्या काही वेळापूर्वी, द प्रोफेसर हॅड रिटन अ विल म्हणजे त्यांनी त्यांची इच्छा लिहिली, लिव्हिंग हिज प्रॉपर्टी टू बिलीव्ड. त्यांचे जे काही चाहनेवाले होते, त्यांचे जे काही बिलीव्ड आहे, त्यांच्या नावे त्यांनी प्रॉपर्टी केली. सो द करेक्ट इज थर्ड नंबर, ओके, डाईड अँड हॅड रिटर्न म्हणजे झालेलं आहे. डाईट पण भूतकाळ आहे आणि हॅड रिटर्न पण भूतकाळ आहे. फ्रॉम द ऑप्शन सिलेक्ट द पेअर ऑफ वर्ड्स दॅट कॅन बेस्ट कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. फॉर सम पॉलिटिशियन चार्म इज मोवर, चार्म इज मोवर म्हणजे चार्मनेस आपण ज्याला म्हणू शकतो, म्हणजे दिखावा करणं, शोबाजी करणं, ओके, अट्रॅक्ट करणं, दॅट इज नथिंग बट चार्म इज मोवर अफेक्शन अडॉप्टेड टू गेट वोट्स अँड ॲव्हिलिएट क्रिटिसिझम. ॲव्हिलिएट म्हणजे कमी,
कमतरता, क्रिटिसिजम दुसऱ्यांना जे आहे दुसऱ्यांची द्वेष न दाखवता लोकांना जे आहे अफेक्शननी ॲडॉप्ट करणं, चार्मनी ॲडॉप्ट करणं. चार्म म्हणजे जे आपण त्याला म्हणू शकतो, चार्म इज नथिंग बट द पीपल, लोकांना काय करणं, अट्रॅक्ट करणं, ओके, आकर्षित करणं, ओके, बाय युझिंग अ डिफरंट चार्मिंग थिंग्स. ओके, सो द करेक्ट इज अफेक्शन अँड ॲव्हिलिएट. ॲव्हिलिएट म्हणजे कमी. त्याच्यानंतर चूज द करेक्ट मीनिंग कन्वेन्ड बाय द फ्रेज मेन्शन इन अंडरलाईन. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग म्हणजे, स्ट्रिंग म्हणजे काय, कलेक्शन ऑफ वर्ड्स इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. ओके, हार्प ऑन द सेम स्ट्रिंग म्हणजे एकच जी गोष्ट असते ती वारंवार वारंवार सांगणं म्हणजे काय, हार्प ऑन द स्ट्रिंग. टू ड्वेल टेडियसली ऑन द सेम सब्जेक्ट. एकाच गोष्टीवरती कंटिन्युअस बोलत राहणं किंवा गोष्टी करणं किंवा चर्चा करणं. हार्प ऑन द सेम स्ट्रिंग इज कॉल्ड एज अ एकी बात वारंवार दोहराणं म्हणजेच एकच गोष्ट नेहमी नेहमी बोलायची. ओके, त्याच्यानंतर चूज द करेक्ट वर्ड दॅट कॅन बी सबस्टिट्यूटेड इन प्लेस ऑफ द स्टेटमेंट ऑर वर्ड गिवन इन द क्वेश्चन. लॉस ऑफ मेमरी. लॉस ऑफ मेमरी, शॉर्ट टर्म मेमरी हा एक प्रकारचा काय असते बीमारी असते आपल्याला माहीत असं, आपण पिक्चर पाहिलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणजेच कुठली बीमारी असते, भुलण्याची बीमारी म्हणजेच काय, ॲमनेशिया. भुलण्याची बीमारी म्हणजेच कुठली, लॉस ऑफ मेमरी. लॉस ऑफ मेमरी म्हणजे ॲमनेशिया इज दॅट जी काही बीमारी आहे ती. ओके, तर लक्षात ठेवा ॲमनेशिया कुठली बीमारी आहे, विसरळूपणा, ज्याला आपण मराठीमध्ये विसरळूपणा म्हणजे भुलण्याची बीमारी. चूज द करेक्ट मीनिंग कन्वेन्ड बाय द फ्रेज मेन्शन अंडरलाईन. टू स्ट्राईक ऑइल. टू स्ट्राईक ऑइल म्हणजे काय होतं, व्हॉट इज द स्ट्राईक ऑइल. टू स्ट्राईक ऑइल, टू हॅव अ लक्की सक्सेस म्हणजे कोणाला काय होतं, लक्की ठरतो तो आणि सक्सेसफुल होऊन जातो म्हणजे लक बाय चान्स आपल्याला ज्याला आपण म्हणू शकतो. टू स्ट्राईक ऑइल, टू स्ट्राईक ऑइल. टू अचीव सक्सेस इन एरिया, इन सम एरिया. अचीव करणं सक्सेस कुठल्या तरी एरियामध्ये, इन सम एरिया. ऑफन फायनान्शियली म्हणजे जनरली कुठली एरिया, पैशाची एरिया. फायनान्शियल एरिया म्हणजे करिअरच्या रिलेटेड एरिया. ओके, टू स्ट्राईक ऑइल, टू हॅव लकी सक्सेस म्हणजे जॉब लग्न वगैरे होऊ शकतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न, आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट. मॅलिस, रँकर, रेसेंटमेंट, रिगार्ड्स. मॅलिस, रँकर, रेसेंटमेंट म्हणजेच काय होतं, द्वेष, नाराजी. मॅलिस, रँकर, रेसेंटमेंट म्हणजे द्वेष किंवा नाराजी, कोणाचं राग करणं किंवा त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करणं. आणि रिगार्ड्स म्हणजे वॉर्म रिगार्ड्स. ओके, म्हणजे आदर सन्मान, मान सन्मान ठेवणं, त्याच्याबद्दल आनंदित होणं, रिगार्ड्स, त्याचा आदर करणं, दॅट इज नथिंग बट द रिगार्ड्स. ओके, आयडेंटिफाय द ऑड मॅन आउट. वॉल्कनो म्हणजे काय होतं, ज्वालामुखी. सायक्लोन म्हणजे चक्रवात. टोरॅन्डो म्हणजे तेच बवंडर म्हणजे चक्रवात. ट्विस्टर म्हणजे बवंडर म्हणजे चक्रवात. सो द ऑड इज वॉल्कॅनो. वॉल्कनो म्हणजे काय, ज्वालामुखी. फिल इन द ब्लँक विथ द सुटेबल प्रिपोजिशन. मिसेस वुडहाऊस डॅश डॅश हिअर डॅश डॅश 1984 अँड हॅज मेड इंडिया हर होम. मिसेस वुडहाऊस हॅज बीन हिअर स्टेईंग सिन्स 1984. जे की इयर आहे त्याच्यासमोर सिन्स लागतं. अँड हॅज मेड इंडिया हर होम. मिसेस वुडहाऊस हॅज बीन स्टेईंग म्हणजे इथे ती राहत आहेत. हिअर हॅज बीन स्टेईंग हिअर फॉर ऑर सिन्स. तर जे की इयर असतं त्याच्यासमोर सिन्स येतं. ओके, सिन्स म्हणजे तेव्हापासून ते राहत आहे. कधीपासून, 1984 पासून, म्हणून म्हटलं आहे सिन्स. ओके, सिन्स 1984 अँड हॅज मेड इंडिया हर होम. आणि ते आता भारतीय झालेले आहे. भारत त्यांचं घर त्यांनी केलेलं आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द सुटेबल प्रिपोजिशन ऑर वर्ड. कल्याणी लायूज डॅश डॅश दिल्ली डॅश डॅश लाजपत नगर. कल्याणी लायूज इन दिल्ली ॲट लाजपत नगर. ओके,
सो द करेक्ट इज फर्स्ट वन. कुठे राहता कल्याणी? दिल्लीमध्ये. आणि कोणत्या नगरमध्ये? लाजपत नगरमध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न, चूज द करेक्ट मिनिंग कन्वेंड बाय द फ्रेज मेन्शन अंडरलाईन. एल्बो रूम. एल्बो रूम म्हणजे अशी रूम की ज्याच्यामध्ये आपण हातपाय आपले पसरू शकू पूर्ण. ओके, म्हणजे इनफ स्पेस राहील कुठे पण आपण सामावू शकू. टू गिव इनफ स्पेस टू मूव, दॅट इज नथिंग बट अ एल्बो रूम. स्पेस विच इन विच यू हॅव टू मूव अराउंड, अशी स्पेस ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली काय करू शकता, मूव करू शकता. त्याच्यानंतर चूज द करेक्ट दॅट कॅन बी सबस्टिट्युटेड इन प्लेस ऑफ स्टेटमेंट ऑर वर्ड इन गिवन क्वेश्चन. अ गाऊन ओन बाय द प्रेस्ट, बाजूच्या छायाचित्रामध्ये दिसत आहे आपल्याला अ गाऊन ओन बाय द प्रेस्ट. द व्हाईट ऑर ब्लॅक कॅसॉक, कॅसॉक असं म्हणतात त्याला. ओके, हे जे गाऊन घातलेलं आहे प्रेस्टनं त्याला काय म्हणतात? तर कॅसॉक, CAWSOCK, लक्षात ठेवा, कॅसॉक. अ गाऊन ओन बाय द प्रेस्ट कॉल्ड एज अ कॅसॉक. त्याच्यानंतर चूज द ऑप्शन विच इज द क्लोजेस्ट सिनोनिम्स फॉर द गिवन वर्ड. क्यूबल, QUIBBLE, क्यूबल. क्यूबलला जे सिनोनिम आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. क्यूबल म्हणजेच काय होतं? आर्ग्युमेंट करणं. ओके, मायनर क्रिटिसिझम करणं, ट्रिव्हियल ऑब्जेक्शन घेणं. ऑब्जेक्शन म्हणजेच काय? आर्ग्युमेंट करणं. आर्ग्युमेंट म्हणजेच काय? क्यूबल करणं. ट्रेवल कंप्लेंट, ॲडवर्स कमेंट, प्रोटेस्ट, क्युरी, आर्ग्युमेंट, एक्सेप्शन, मोन. त्याच्यानंतर ग्रंबल, ग्रूज, सिव्हिल, इन्फॉर्मल, निगल, ग्रीप, बीप, ग्रोच, नीटपिकिंग, आर्चिक सेप्टी फॉगिंग. ओके, तर असं हे हार्ड आहे हा शब्द, आर्चिक पेटी फॉगिंग. ओके, तर अशा पद्धतीचे शब्द आहे. क्युएबल म्हणजे लक्षात ठेवा, क्युएबल म्हणजेच काय? आर्ग्युमेंट. ओके, मायनर क्रिटिसिझम करणं, ऑब्जेक्शन घेणं, दॅट इज नथिंग बट ऑर्ग्यू. जे की कोर्ट असतं त्याच्यामध्ये ऑर्ग्युमेंट चालतं. त्याच्यानंतर चूज द करेक्ट मिनिंग कन्वेंड बाय द फ्रेज मेन्शन अंडरलाईन. जी की फ्रेज आहे त्याच्याबद्दल आपल्याला जे आहे त्याचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे. ब्युअर्ज्युअस, ब्युअर्ज्युअस म्हणजेच काय? मिडल क्लास. ज्याप्रमाणे आपण आहे त्याचप्रमाणे. ओके, मिडल क्लास, प्रॉपर्टी ओविंग ऑर प्रॉपर्टी म्हणजेच काय? ब्युरो जीएस. अ पॉप्युलर प्लेस, नो. नॅशनलिस्ट, नो. मिडल क्लास पर्सन, येस, इट्स अ मिडल क्लास पर्सन. मी दॅट इज नथिंग बट द ब्युअर जीएस, BOURGEOIS, बॉर जीएस. ओके, आफ्टर दॅट चूज द करेक्ट मिनिंग कन्वेंड बाय द फ्रेज मेन्शन रेंडेझॅव्हिस. ओके, रेंडेझॅव्हिस या जे पेपर आहे याच्यामध्ये जास्तच जे हार्ड शब्द विचारलेले आहे. रेंडेझॅव्हिस, रेंडेझॅव्हिस, अ प्लेस वेअर पीपल हॅव प्लॅन टू मीट, मीन्स रेंडेझॅव्हिस. ओके, रेंडेझॅव्हिस म्हणजे अशी जागा जिथं आपण प्लॅन केलेला आहे की भेटू, म्हणजेच काय? रेंडेझॅव्हिस. मीट ॲट अन ॲग्रीड टाईम अँड प्लेस, अशा प्लेसवर जिथं आपण ॲग्रीड झालो होतो तिथे भेटायचं पर्टिक्युलर टाईमला. आणि शेवटचा प्रश्न, चूज द ऑप्शन विच इज अपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड इम्पीड. इम्पीड मीन्स वॉट? इम्पीड म्हणजे काय करणं? यातला अपोजिट आपल्याला शोधायचं असेल. ओके, डिले ऑर प्रिव्हेंट बाय ऑब्स्ट्रक्टिंग देम, दॅट इज नथिंग बट द इम्पीड. म्हणजे कुठलीही गोष्ट जी आहे ती काय करणं? नष्ट करणं. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो? इम्पीड म्हणू शकतो. आणि प्रमोट, प्रमोट याच्या एक्झॅक्टली काय होईल? अपोजिट होईल. ओके, कुठल्या कोणत्या गोष्टीचं प्रमोशन करणं. आणि इम्पीड म्हणजे ते डिस्ट्रॉय करणं. ओके, कुठली गोष्ट ऑब्स्ट्रक करणं. डिले ऑर प्रिव्हेंट बाय ऑब्स्ट्रक्टिंग देम, कुठल्याही गोष्टीला डिले करणं, प्रिव्हेंट करणं बाय ऑब्स्ट्रक्टिंग देम. आणि प्रमोट म्हणजे त्याला समोर नेणं, त्याला प्रमोट करणं. ओके, त्याला समोर नेणं, त्याला डिले नाही करणं, प्रिव्हेंट नाही करणं, त्याचा त्याच्यावरती फोकस ठेवणं, त्याला समोर नेणं, दॅट इज नथिंग बट द इम्पीड. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे जे महत्त्वाचे प्रश्नोत्तर होते इंग्लिशचे, बऱ्याच दिवसापासून मला रिक्वेस्टसुद्धा होती सर इंग्लिशचं लेक्चर अवेलेबल करून द्या, म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो मी हे लेक्चर. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. काही शंका जर असतील तर
कमेंट करायला विसरू नका, आणि याची जी प्रॅक्टिस तुम्हाला जर करायची असेल तर www.estudycircles.com भेट द्या, त्याच्यावरती तुम्हाला क्विज मिळून जाईल. तिथे तुम्ही सोडून बघा, तिथे सर्व सब्जेक्टचे मी क्विज तुम्हाला अवेलेबल करून देत आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिसनेस माणूस हा परफेक्ट होत असतो, त्याच्यामुळे भरपूर प्रॅक्टिस करा. सो थँक्स फॉर वॉचिंग, जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.